महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले आणि आज हे समजते की 28 मेला नव्या संसदेचं उद्घाटन होणार आहे। या नव्या संसदेचं उद्घाटन करण्या अगोदर सातत्याने वर्षभर आम्ही एक मागणी करतोय, नव्या संसदेला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं पाहिजे, पण ते नाव दिलेलं नाही। आणि 28 मेला जी गडबड केली जाते ती केवळ यासाठी की त्या दिवशी सावरकर जयंती आहे। त्या दिवसाचं औचित्य हे जाणीवपूर्वक या ठिकाणी ठरवल्याचं दिसतंय, त्याचा आम्ही निषेध करतो। कोणतीही गडबड करण्याची गरज नव्हती। एकतर नव्या संसदेचं उद्घाटन हे संविधान दिनानिमित्त झालं पाहिजे, परंतु जाणीवपूर्वक 28 मे ही सावरकरांची जयंती डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी या नव्या संसदेचं उद्घाटन होत आहे। आणि म्हणून आम्ही येणाऱ्या 24 मेला राज्यव्यापी आंदोलन करून नव्या संसदेला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं पाहिजे आणि याचं उद्घाटन खऱ्या अर्थाने संविधान दिनी झालं पाहिजे। आम्ही समजू शकतो 26 नोव्हेंबर ठीक आहे, 15 ऑगस्ट ठीक आहे, 26 जानेवारी ठीक आहे, 28 मे काय? तर जाणीवपूर्वक ज्यांचं या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये कसलंही योगदान नाही, ज्यांनी हुकुमशाही आणि अराजकतेचा विचार मांडून या देशातली धर्मनिरपेक्षता उद्ध्वस्त केली, त्यांच्याच विचाराला असणारं पुढं करण्यासाठी त्या दिवसाचं औचित्य साधलेलंय आणि याचा आम्ही निषेध करतो। जर या ठिकाणी या नव्या संसदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव नाही दिलं तर आम्ही देशव्यापी आंदोलन सुद्धा छेडणार आहोत। आपण बघितलं असेल की एक मागणी नाही, एक निवेदन नाही, एक मोर्चा नाही। तेलंगणा सरकारने तिथल्या सचिवालयाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं आणि तेलंगणाचे KCR या मुख्यमंत्र्यांनी चॅलेंज केलं की नरेंद्र मोदी यांनी सुद्धा देशाच्या नव्या संसदेला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं। आता परिस्थिती अशी आहे की या ठिकाणी नव्या संसदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्यांनी दिलेलं नाहीये। धक्कादायक माहिती ही आहे की या नव्या संसदेमध्ये कुठेही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा नाही, कसल्याही प्रकारचं त्या ठिकाणी संविधानाच्या निर्मात्याचा जो काही या ठिकाणी उंची वाढवली पाहिजे, सन्मान केला पाहिजे, तो होताना दिसत नाही। आणि म्हणून हे कुठंतरी ही नवी संसद येणाऱ्या काळात संविधान किती अंमलात आणील हाच असणारा आम्हाला प्रश्न पडलेला आहे। आणि याच निमित्ताने आम्ही आज ही पत्रकार परिषदेतून जाहीर करतोय की 24 मेला राज्यव्यापी आंदोलन छेडून नव्या संसदेला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं ही आमची भूमिका आहे। एवढं